जय सेवालाल आपण पाहतात बंजारा लाईव्ह. बंजारा लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. टाकाऊ वस्तूपासून साकारली विठू माऊलीची सुबक मूर्ती. लॉकडाऊनच्या काळात आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठूरायाचे दर्शन घेता येणार नाही म्हणून घनसोली गावातील नगरसेवक घनश्याम मडवी यांच्या पत्नी सौ ललिता घनश्याम मडवी यांनी चक्क टाकाऊ वस्तूपासून विठूरायाची सुबक मूर्ती आपल्या घरातच बनवून साकारली आहे. ही सुंदर मूर्ती बनवताना त्यांनी सॅनिटायझरची खाली बॉटल, वर्तमानपत्र, टिश्यू पेपर, POP व फेविकोल या वस्तूंचा वापर करून त्यांनी विठू माऊलीची प्रतिमा जशीच्या तशी साकारली आहे. दरम्यान घनसोली गावातील नगरसेवक घनश्याम मडवी यांचे कुटुंब हे वारकरी संप्रदायाच्या परंपरेला मनापासून मानणारे आहेत. त्यांचा आदर्श घेऊन तीच परंपरा कायम ठेवून ते घनसोली विभागात आषाढी एकादशीला भव्य स्वरूपाचा दरवर्षी कार्यक्रम घेत असतात. विठूरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची कोणतीच अडचण निर्माण होऊ नये म्हणून सतत प्रयत्नशील असतात. यावर्षी कोरोनाच्या महामारीमध्ये व लॉकडाऊनची स्थिती कायम असल्याने कोणताच कार्यक्रम करता येत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांनी आपल्याच घरात विठूरायाचे दर्शन आपल्या कुटुंबाला घेता यावे म्हणून सौ ललिता मडवी यांनी टाकाऊ वस्तूपासून सुबक व छान अशी विठूरायाची मूर्ती बनवली आहे. तसेच श्री घनश्याम मडवी यांनी आपल्या कुटुंबियांसोबत हरिपाठ, काकडा, अभंग हे धार्मिक कार्यक्रम देखील भक्तिमय वातावरणात साजरे केले. धन्यवाद. आरती तुकारामा
साजरा करत आहोत। आषाढीची वारी म्हटलं तर जे आपले वारकरी बंधू भगिनी आहेत यांच्या अंगामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य वारं त्यांच्या अंगात संचारतं आणि अक्षरशः संपूर्ण हिंदुस्थानातला किंबहुना जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी संप्रदायाची लोक आहेत त्याच्यामध्ये या वारीची जी का ओढ आहे ती ओढ निर्माण होते। संतांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, पंढरीशी जारे आल्या न संसारा, तुम्ही जन्माला आलेले आहात एकदा तरी पंढरीची वारी करा। आणि पंढरीची वारी त्या ठिकाणी वातावरण वारीच्या निमित्त असं काय तयार होतं की खेळमांडी येला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाई। अक्षरशः विठ्ठलाच्या नामस्मरणाने सर्व लोक त्या ठिकाणी वेडी होतात। होतो जय जयकार गरजतो अंबर, विठ्ठल नामाचा जय जयकार त्या ठिकाणी होतं। तुका म्हणे सोपी केली पाय वाट उतरावया भवसागर, तुकाराम महाराजांनी भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी ही सोपी केलेली अशी पायवाट आहे असं त्या ठिकाणी अभंगामध्ये सांगितलेलं आहे। आषाढीच्या वारीच्या आषाढी वारीच्या धर्तीवर मी एक छोटस गाणं अभंग विठ्ठल चरणी समर्पित करत आहे। विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची। Thank you.
तुझी माया सांगू शिर रंगा काय तुझी माया सांगू शिर रंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्र भागा डोळ्यातून वाहे माय चंद्र भागा अमृताची गोडी आज आलिया भंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोडे काळची फळ्यांची अभंगाला जोडे काळची फळ्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माऊलीत मूर्ती विठ्ठलाची लेकरांची सेवा केली सत्वाई लेकरांची सेवा केली सत्वाई कस पंग फेडू कस होऊ तिराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओ वाईन जीव माझा भरी पूजा तुझ्या पाऊलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठला।